नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आणि मजेत ना? मी पण एकदम मस्त आणि मजेत आहे बघा। आणि सकाळचा टायमिंग होता बघा यो। आणि आज कसं बघा, अजून काय गॅस वगैरे भरून आणलं नाही आहेत। आणि कसं आपल्याला म्हणजे मला सवय आहे चुलीवरच्या स्वयंपाकाची, कारण आपलं परिस्थिती लहानपणापासून अशीच म्हणजे गेली आहे। चुलीवर स्वयंपाक वगैरे करायपासूनच गेली आहेत, कारण भरपूर वर्ष चुलीवर स्वयंपाक केलेलं आहेत। आणि आता कुठं 4-5 वर्षापासून आमच्या घरात गॅस आलेला आहे, नंतर अगोदर गॅस वगैरे काही नव्हता, तर मी चुलीवरच स्वयंपाक बनवायचे। पण आता कसं थोडंसं पावसामुळं थोडंसं म्हणजे हे वाटतं, घरामध्ये चूल पेटवल्यामुळं थोडंसं चांगलं वाटत नाही। पण मी पूर्ण फरशीचे वगैरे म्हणजे आहे ना खाल्लं, आधी काळजी घेतली आहे, खाली विटांच्या खाली पत्रा ठेवला आहे, एकदम पातळसारखं बघा पत्रा ठेवला आहे। आणि त्याच्यावर त्या विटा वगैरे मांडलेल्या आहेत, त्याच्यामुळं फरशी वगैरे अजिबात म्हणून नंतर दाखवून मी चूल नंतर काढल्यानंतर, तर माझ्या घरात अजिबात काळा वगैरे कुठं नाही आहेत फरशी वगैरे। आणि पाठीमागत किचनच्या इथं ॲडजस्ट फॅन लावलेला आहेत ना, त्याच्यामुळं धूर वगैरे थोडासा म्हणजे जातो बाहेर, जास्त प्रमाणात काय धूर वगैरे होत नाही आणि काही काळं वगैरे पण होणार नाही जास्त, कारण काळजी घेते मी। जर दुसऱ्यांचं घर असलं तरी पण मी काळजी घेते घरात, तसं काय नाही आहेत। आणि इथं मी बघा कोबीची भाजी बनत आहे, तर कोबी आणलेला होता, आता भाजीपाला पण खूप महाग झालेला आहे, तर कोबी की 30 का 40 रुपयाचा आणला होता यांनी बघा, तर त्याची साधी सिम्पलच भाजी बनवायचं काम चालतं बघा माझं। फोडणी मारलेली मी, जिरं मोहरीची फोडणी मारलेली, हिरव्या मिरच्या कापून टाकलेल्या आणि टॅमॅटो टाकलेला बघा कापून आणि धुवून घेतलेला, आणि कोबी पण बघा मस्त बारीक कापून घेतलेला, आणि पाणी वगैरे काय टाकायचं नाही, सुकी त्याची भाजी बनवायची होती मला, तर बघा कापून टाकलेलं आहे कोबी मस्तपैकी। आणि परतून घेत होते बघा मसाल्यामध्ये, म्हणजे मसाले आपले सुके मसाले मी अजिबात त्याच्यात वापरलेले नाही आहेत, फक्त हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरं मोहरी हे टाकलं आहे आणि टॅमॅटो टाकलेलं आहेत। हा नंतर परतून घ्यायचा चांगला, आणि चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये, आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती टाकायची आहे, बस एवढंच टाकायचं आहे, दुसरं अजिबात काही साहित्य मी वापरणार नाही। आणि झाकण ठेवून कोबी चांगली 5-10 मिनटं आहे मस्तपैकी, एक वाप काढून घेणार होते। इथं बघा मांजर किती छान बसलं आहे बघा बेडवर, आमची खूप मस्त बसलं आहे बघा, तर मस्तपैकी आता कोबी मी बनवत आहे। सकाळी आज कोबी देणार होते मुलांना खाण्यासाठी, दुसरा काही नाश्ता वगैरे नाही केला होता, चहा वगैरे घेतला होता सगळ्यांनी, पण आज नाश्ता वगैरे काय नाही केला, म्हटलं आता चपाती भाजी हेच खाऊ म्हटलं। इथं बघू शकतो मी आता म्हणजे भाजी झाली ती माझी कोबीची बघा, आणि तवा तापाल ठेवला होता, तर म्हटलं चपाती नाही बनायचं भाकरी बनायची होती मला, चला मला आता भाकरी वगैरे बनवून घेते मी म्हटलं। आणि इथं बघा मुलांची पण शाळेत जायची तयार झाली ती, दादू येत होता बघा, दादूची पण आंघोळ वगैरे झाली तो पण तयार झाला, आणि धुराने बघा थोडेसे म्हणजे डोळे लाल वगैरे झाले ते, पण काय नाही सवय आहे त्याच्यामुळं काय नाही, धुराने थोडासा त्रास होता कारण पावसाळा चालू आहे त्याच्यामुळं, नंतर एवढं काही हे नाही, तर बघा इथं दाखवते ते गॅस संपेल ते रेग्युलेटर वगैरे काढून ठेवलं आहेत, न तर म्हणजे दिसतो गॅस आणि मुद्दाम म्हणजे चुलीवर वगैरे स्वयंपाक करते असं व्हिडिओसाठी, तर अजिबात तसं काही नाही आहेत, कारण बघा तर आता तापट आहे म्हणलं तर भाकरी बनवून घेते, तर आता भाकरी बनवल्यानंतर दाखवते तुम्हाला, बाजरीच्या भाकरी करणार आहेत मी आज, तांदळाच्या नाही बनवणार आहे, तर बघा इथं माझ्या भाकरी वगैरे पण झालेल्या आहेत, हे मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बनवायला चुलीवरच्या छान लागतात बाजरीच्या भाकरी चुलीवरच्या गॅसपेक्षा पण। तर इथं बघा मुलं पण आता शाळेमध्ये गेले आहेत, आणि दुसरं पण काम आवरलं थोडंसं, अजून कपडे वगैरे बाकीच आहे, पण म्हटलं बघा इथं एक गोंधळ होती कांद्याची, आणि त्याच्यामध्ये बघा कांदे कसे झाले आहेत, कांदे थोडेसे म्हणजे पावसामुळं खराब सारखे झाले बघा, तर ते द्यायचे आहेत ना म्हटलं मग निवडून वगैरे देऊ बघा, एवढे एकच आता गोंधळ आहे, कांदे बाकी चांगले कांदे आहे, पण एक अर्धा कांदा कसं म्हणजे सडतो ना त्याच्यामुळं कसं दुसरे पण कांदे खराब होतात, ते बघा म्हटलं निवडून देऊ, हे बघा कसे खराब सारखे झाले आहेत एक अर्धा कांदा, तर आता हे सगळे गोणी आहे ती पूर्ण मी आता निवडून घेत आहे बघा, हे बघा दाखवते तुम्हाला गोणीमध्ये भरून घेते बघा असं निवडून निवडून, एक गोणी एवढी शेवटचीच राहिले आहे, बाकी सगळे आता कांदे विकले पावसामुळं खूप हैराण झालं, कांद्याने खूप वांदे केले यावर्षी
भाव नाही काही नाही भेटला आणि ते कांद्यापेक्षा जीवाचे पण हाल जास्तच होऊन गेले. कारण ते किती वेळेस आम्ही निवडले असं तर सांगते येणार नाही. 4-5-6 वेळेस आम्ही ते कांदे पूर्ण निवडले, पूर्ण एक गाडी कांदे होते. ते वजन उचलायचे, टाकायचे, ठेवायचे, खूप म्हणजे खूप हैराण झालो ते कांद्यांनी. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही बघू शकता बाहेर पूर्ण ओला आहे पावसामुळं. ही थोडीशी जागा थोडीशी काहीतरी कोरडी आहे म्हणतो. चला आता नंतर हे परत सगळं पावसाने पूर्ण माती वगैरे बघा सगळे वाहून येते. ते पण आता धुवून काढते मी सगळं. आधी म्हटलं एवढे कांदे भरून घेते आणि मग सगळं धुवून काढते ओटे वगैरे सगळे. आता थोडंसं ऊन सारखं निघत आहे पण लगेच येतो पाऊस. अर्धा एक तास पण पाऊस थांबत नाही. इकडं भरपूर जास्त प्रमाणात पाऊस पडतो कारण सगळीकडे जंगल आहे. तुम्ही बघू शकता हे बघा बाहेर आजूबाजूला पूर्ण पूर्ण म्हणजे जंगलच आहे. पूर्ण असे झाडं आहे भरपूर.